वेलकम बैक टू माय चैनल ओरल हेल्थ मैनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे। स्ट्रोकचा धोका कमी करणे शक्य हा सदर मी आज घेऊन आली आहे। हृदय विकाराचा झटका आणि स्ट्रोक मुळे म्हणजे मेंदूघात जगभरात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांना मेंदूघात होतो, त्यापैकी 50 लाख जणांचा मृत्यू होतो। मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यानंतर मेंदूघात होऊन मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होणे, अपंगत्व येणे किंवा गंभीर स्थितीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो। आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शारीरिक निष्क्रियता हे या आजारामागील प्रमुख कारण आहे। लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहांमुळे या आजाराचा धोका अधिक असतो। जामा नेटवर्कच्या संशोधनानुसार 13 तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ बसून काम करणाऱ्यांना मेंदूघाताचा धोका हा 44% अधिक असतो। या आजारापासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे। व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते, पर्यायाने मेंदूघाताचा धोकाही कमी होतो। आठवडाभरात किमान 150 मिनिटे मध्यम व्यायाम आवश्यक आहे। आहारात फळे भाज्यांचा समावेश करावा, ऑलिव्ह ऑइल आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड युक्त पदार्थांचाही आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात। जामा नेटवर्कच्या संशोधनानुसार तणावामुळेही मेंदूघाताचा धोका वाढतो, त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। पाहिल्याबद्दल धन्यवाद। ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे या नावाने माझं यूट्यूबवरती चॅनल आहे। जर तुम्हाला एखादा विषय जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही तो विषय जाणून घेऊ शकता। थँक्यू। तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।